नमस्कार मित्रांनो, मी विलास वक्तोरे. आपण पाहताय आपला यूट्यूब चॅनल विलास नेक. आमचे मित्र दादासाहेब चहा घेऊन आले होते. आदर्श टी सेंटर सोप्यामध्ये आहे त्यांचं. पण गेल्या अनेक दिवसांपासून दादा, खरं सांग तू एवढा दिवस मोरगावला जातोय, म्हणजे अष्टविनायक पैकी असणारं प्रथम मानाचा गणपती जे मयुरेश्वर अष्टविनायक मोरगाव या ठिकाणी आहे असे म्हटलं जातं. संत वाहते करामाई, शांत वाहते करामाई. कारण पाणी त्या नदीला कधी तुझ्या आधात बघितलंय का? नाही. मागील कोरोनाच्या काळापासून या नदीला किती पाणी येत आहे? भरपूर. त्याचं मित्रांनो माप सांगू शकत नाही एवढं पाणी, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा बघितलंय. आणि अनेक लोक सांगतात की त्यांच्याही आयुष्यामध्ये त्यांनी दुसऱ्यांदाच एवढं. आणि आजही काल झालेल्या ढगफुटी पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे प्रचंड नदीला पाणी आलेलं आहे. ते पाणी किती आलेलं आहे, कदाचित तुम्ही त्या पुलावरून अष्टविनायक मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जात असाल, एवढं कधी त्या नदीला पाणी पाहिलं नसेल. चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या नदीला आलेलं पाणीचा मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करेल. मोरगाव या ठिकाणी जात असताना वाटेमध्ये आलेलं किंवा त्या नदीला लागलेलं पाणी किंवा त्या नदीला आलेला पूर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. चला भेटूया. साधारण 50 फुट अंतरावरती मोरगाव या हद्द चालू होते. करामाई ही नदी जे की गेले अनेक वर्षांपासून या करामाई या नदीला कित्येक पिढ्यांना या नदीला पाणी पाहायला भेटलं नाही. मागील लॉकडाऊनच्या काळापासून या नदीला अतिशय चांगले दिवस आले असं देखील म्हटलं तरी चालेल. कारण सुप्या या ठिकाणाहून म्हणजे दरेकर मामा असतील, आबू असेल, उशा असेल आणि आमचे मित्र सरपंच चांदा चौकटीच्या करामतीमधील आज प्रत्यक्षात आपल्याला या ठिकाणी मोरगाव या असणाऱ्या नदीच्या काठी आपल्याला पाहायला भेटले. कशाला आलतो तुम्ही, काय सांगतान का व्हिडिओवरती? पाणी बघायला आलो होतो, कारण का माझा जन्म झाल्यापासून आज तागायचा जो जीवनाचा प्रवास झाला आतापर्यंत असा पाऊसच पाहिला नाही आणि आतापर्यंत असं पाणीच पाहिलं नाही. म्हणून थोडंसं वाटलं या पुढचा कालखंड व्यतीत करत असताना जे डोळ्यांनी पाणी पाहावं पण ते पाण्याने काही नुकसान होऊ नये असं आम्हाला वाटतं. पण शेतकरी पिचून गेला याचं फार मोठं दुःख. मी पण एक शेतकरी आहे, दुःख वाटतंय. आणि या दिवाळी सणावरती फार मोठा दिवाळी सण मोठा आनंद नाही तोटा असं म्हटलं जातं, पण दिवाळी सण हा मोठा आता नाहीच, कारण का फार मोठा सततपणे पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळं सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. त्याच्यामुळं परिस्थिती या दिवाळीमध्ये एवढी काही आर्थिक उलाढाल होणार नाही असं मला वाटतं. नक्कीच आपण सरपंचाच्या ह्या भावना ऐकलेल्या आहेत, माननीय सुदामनी उषा सर यांच्या तुम्ही भावना त्यांच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. या रोडने जात असताना अनेक वेळेस वाटायचं की आपल्या शेजारी एखादी मोठी नदी आहे पण या नदीला कधी आपल्याला पाणी पाहायला भेटलं नाही. आणि आज पाणी पाहतोय तर इतकं पाणी सुटलेलं आहे की अनेक गावांना, अनेक गावातील लोकांना, ज्या नदीच्या काठचे लोक आहेत त्यांना काही ठिकाणी स्थलांतर व्हायला लागलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना जे नदीकाठचे लोक असतील किंवा जे एखादा पूल असेल, नदीचा पूल असेल किंवा ओढ्याचा पूल असेल, न सांगता जाणून बुजून क्रॉस करतात त्यांना काय एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करतात? पावसाचं प्रमाण अलीकडे पाहता खूप वाढलेलं आहे. निसर्ग देताना भरभरून देत असतो, त्याची काळजी नदीकाठच्या लोकांनी, वड्याकाठच्या लोकांनी. जिथं गढूळ पाणी असतं तिथं प्रवाह जास्त राहतो, तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी, नागरिकांनी काळजी घेऊन आपलं जनजीवन कशा पद्धतीने केलं पाहिजे. आपली मुलं बाळं असतात, गाई गोठे असतात, नदीच्या कडेला शेती असते, तरी आपण प्रत्येकाने काळजीपूर्वक सगळ्या बाजू सक्षम असतील तरच प्रवाहामध्ये जावं, नाही तर अन्यथा ते सगळ्या गोष्टी टाळाव्यात. कारण पाण्याचा प्रवाह जर पाहता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाह आहे, तरी आपण सगळ्यांनी काळजी घेणं हेच आपल्या सगळ्यांच्या हिताचं ठरेल. नक्कीच मित्रांनो, ज्येष्ठ अनुभवी लोक आहेत ज्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करत असतात. माझ्यासारखा एखादा खोडसळ असतो, म्हणजे त्यामध्ये मी पण आहे, कारण एखादा स्टंट करणारा असतो, जीवावरती बेतून नदी पूल पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. मी देखील अनेक प्रसंगाला सामोरे गेलेला मुलगा आहे. काय होत नाही म्हणून मी पाण्यामध्ये उडी मारलेले आहेत अशा प्रसंगाला पण अशा काही निसर्गाचा रुद्रावतार ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो, कुठंतरी माझंही मन मी ते दाबण्याचा प्रयत्न करत असतो. नदीमध्ये ओढ्यामध्ये जात असताना 100% खात्री करत असतो की बाबा मी ह्यातनं पूर्ण करेलच का, आणि केल्यानंतर अनेक प्रसंगाला मी अतिशय चांगला पोहणारा आहे
पत्तरी देखील मी पाण्यामध्ये उडी टाकण्या अगोदर मी पूर्ण खात्रीशीर घेतो आणि मग मी पूर्ण असणारा पूल असेल, नदी असेल, तलाव असेल किंवा समुद्र असेल हा मी पूर्ण करू शकतो का ह्याची खात्री करतो मगच पुढं. कारण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना ज्यावेळेस संघ घेऊन जाता सोबत असतात त्यावेळेस आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची देखील आपण काळजी केली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढाच संदेश द्यायचा आहे. चला आता तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या करा नदीचा पात्र आणि या ठिकाणी करा नदीला आलेला हा पूर म्हणू की त्याला पाणी आलेलं आहे की निसर्गानं भरभरून असं पाणी या ठिकाणी असणाऱ्या करा नदीला दिलेलं आहे. चला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाणी पाहायला भेटेल. त्याचा संपूर्ण व्हिडिओ पहा. करा नदी संत वाहते आपण म्हणतो, खरं तर करामाई नव्हे तर कृष्णाबाई संत वाहते, पण ह्या नदीला कधीच पाणी पाहिलं नव्हतं. नकळत तोंडामधनं शब्द यायचा संत वाहते करामाई. पण करामाई आता करामाईचा अवतार जर पाहिला रुद्र अवतार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. चला च्या पलीकडं आपण नदीच्या पाहत आहे, त्या पुलाच्याही पलीकडं गणेश कुंड आहे. अशा असणाऱ्या गणेश कुंडापाशी आपल्याला जायचं आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून गणेश कुंड देखील पाहायला भेटेल आणि या ठिकाणी असणारा हा पाण्याचा प्रवाह हा देखील तुम्हाला पाहायला भेटेल. ज्यावेळेस हे पाणी आटेल किंवा ज्यावेळेस या नदीचं पाणी कमी होईल त्यावेळेस देखील मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस इथं पाणी नसतं या नदीला त्यावेळेस नक्की इथला परिसर कसा असतो हे देखील मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेल. मित्रांनो, हा देखील रोड मंदिराकडे जात होता. सकाळी इथपर्यंत पाणी होतं, आता पाणी थोडं थोडं वसरत चाललेलं आहे तर आपल्याला पूर्ण फिरून दुसऱ्या रोडने जायला लागेल. या ठिकाणी करामाई, या करामाई नदीच्या पात्रामध्ये आलेला पाण्याचा प्रवाह तुम्ही जर पाहिला तर मोरगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी दत्तघाट आहे, गणेशकुंड आहे, समाधीस्थळ आहे, दसऱ्याला या ठिकाणी रावणाचा दहन केला जातो हाच तो परिसर आहे. आपण या दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरगाव या ठिकाणी आला असाल आणि त्यावेळेस या ठिकाणी रावणाला दहन केल्यानंतर आपण या ठिकाणाहून घरी गेला असाल, आज जर पाहिलं तर या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाण्यामध्ये गेलेला आहे. म्हणजे नदीला किती पाणी आलं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची काही गरज नाही आहे, हे प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणचा परिसर, या ठिकाणची दर शनिवारी आठवडी बाजार देखील भरत असतो, भरत आहे. पण येणाऱ्या शनिवारी, कारण अशी परिस्थिती आज आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटते की पाण्याची पात्रता, ह्या पाण्याची लेवल कुठपर्यंत होती. जर पाठीमागं जर मंदिर पाहिलं ना, माझ्या समोर जे मंदिर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी महादेवाचं मंदिर जे दिसतं आहे त्या महादेवाच्या मंदिराच्या पायरीबरोबर या ठिकाणी पाणी आलं होतं. पण आता काही त्या पाण्याची पात्रता थोडी थोडीशी का होईना ते कमी कमी होत चाललेले. मित्रांनो, या ठिकाणचं पाणी, या ठिकाणचा परिसर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की आपल्या लहान मुलांवरती लक्ष द्या, आपल्या कुटुंबातील छोट्या छोट्या मुलांवरती लक्ष द्या. जे कोणी कुटुंब प्रमुख असतील किंवा जे काही मुलं आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांना एक संदेश द्या की बाबांनो, अशा पाण्याच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण पाण्याच्या प्रवाहानं अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, नकळत त्यामध्ये जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोर एक बेल बटन दिसत आहे, ते बेल बटन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकता त्याने त्याचे नोटिफिकेशन आपल्याला पडतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच आपल्या वेगवेगळ्या गावामधील वेगवेगळ्या ठिकाणच्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल. थँक्यू.